नमस्कार मित्रांनो, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे. दिनांक बघू शकता 17 ऑगस्ट 2021 रोजी हे प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आलेले आहे. तर या पत्राविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. काय अपडेट आलेले, काय नाही, संपूर्ण डिटेल्समध्ये समजून सांगणार आहे. आजचा हा व्हिडिओ कम्प्लीटली पूर्ण पहा. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बेल आयकनला प्रेस करून घ्या, म्हणजे येणारी संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल. तर मित्रांनो बघा, या प्रसिद्ध पत्रकामध्ये काय महत्त्वाची माहिती आलेली आहे ती तुम्हाला मी आता सांगतो. तर बघा, विषय बघा, महत्त्वाचा जो विषय आहे तो बघा, तर पदाची पसंतीक्रम निवड करण्यास मुदतवाढ देण्याबाबत. तर मित्रांनो बघा, मागच्या वेळी एक प्रसिद्ध पत्रक आलेलं होतं, मी मागच्या वेळी व्हिडिओ बनवलेला होता, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जे तुमची पसंतीक्रम आहे पदाची, ती तुम्ही ती निवड करण्याबाबत ते प्रसिद्ध पत्रक ते तेव्हा जाहीर झालं होतं. परंतु बघा मित्रांनो, आता त्याच्यामध्ये तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर ही आनंदाची बातमी आहे. तर मुदतवाढ तुम्हाला पसंतीक्रम निवड करण्यास सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे. खूप विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ते केलेलं नाही, तर त्यांना कसं करायचं, आपले जे पसंतीक्रम आहे ती कशी निवडायची ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा व्हिडिओ कम्प्लीटली पूर्ण पहा. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियास अनुसरून पदाचा पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात संदर्भीय प्रसिद्ध पत्रकाद्वारे मुदत देण्यात आली होती. सदर प्रसिद्ध पत्रकास अनुसरून संबंधित परीक्षासाठी पदांची पसंतीक्रम सादर करण्यास पुढील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो, मुदतवाढ देण्यात येत आहे. तर बघा इथे परीक्षेचे नाव दिलेले आहे. तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 बघा येते. आता दिनांक 19 ऑगस्ट 2021 23 वाजेपर्यंत, ठीक आहे, 23:59 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, 19 तारीख ही अंतिम तारीख दिलेली आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 19 ऑगस्ट 2021 याची ही डेट तीच आहे. आणि नेक्स्ट बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 तर याची जी डेट आहे ती आहे 23 ऑगस्टपर्यंत, ठीक आहे. तर या तारखा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. जी पसंतीक्रम आहे तुमची ती निवडण्याबाबत या तारखा आता त्यांनी वाढवलेल्या आहेत. तर तुम्ही या तारखेदरम्यान संपूर्ण ती प्रोसेस करून घ्या. आता ती प्रोसेस कशी करायची, पसंतीक्रम कसा निवडायचा ते तुम्हाला मी आता सांगतो. तर बघा मित्रांनो, पदाची पसंतीक्रम निवडण्यासंदर्भातील उमेदवारांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आयोगाच्या इथे बघा mpscgovernment.in या संकेतस्थळावर तुम्हाला सर्वात अगोदर जायचं आहे. तिथे तुम्हाला ऑनलाईन फॅकल्टीजमध्ये जायचं आहे, ठीक आहे. मग त्यानंतर पोस्ट प्रेफरन्समध्ये या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून परीक्षेची निवड तुम्हाला करायची आहे. जी तुम्हाला परीक्षा देणार आहे त्याची तुम्हाला निवड करायची आहे. नेक्स्ट बघा, परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांकावर नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा OTP प्रविष्ट करून लॉग इन करावे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला तिथे लॉग इन करावं लागेल. तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP तुम्हाला मिळून जाईल. उपलब्ध होणाऱ्या नमुन्यामध्ये पदाचे पसंतीक्रम नमूद करण्यात यावेत. तर बघा मित्रांनो, तिथे तुम्हाला दोन ऑप्शन येतील. म्हणजे तुम्हाला ऑप्शन मिळेल तिथे पदाचे पसंतीक्रमनुसार, तिथे तुम्हाला ती पदाची जी पसंती आहे ती तुम्हाला तिथे करायची आहे. पदाच्या पसंतीक्रमासंदर्भातील इतर तरतुदी संदर्भ या प्रसिद्ध पत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणेच राहतील, ठीक आहे. उपरोक्त विहित कार्यपद्धतीनुसार पदाचे पसंतीक्रम सादर करताना कोणत्याही प्रकारचा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या दोन नंबर इथे बघा, टोल फ्री क्रमांकावर किंवा ईमेलवर ईमेल ID वर संपर्क तुम्हाला साधता येणार आहे. मित्रांनो बघा, मी जी प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे इथे पदाची पसंतीक्रम निवडण्यासंदर्भात, ती तशी करा, तुम्ही प्रोसेस करा. आणि जरी त्याच्यामध्ये तुम्हाला अडथळा आला तर तुम्हाला बघा इथे दोन टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत, याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि तुमच्या ज्या अडचणी तुम्हाला येत आहेत त्या तुम्ही त्यांना सांगा, ते तुम्हाला मदत करतील. आणि जरी हे टोल फ्री क्रमांक तुमचे जरी म्हणजे त्याच्यामध्येही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला ईमेल ID दिलेली आहे, याच्यावरतीही तुम्ही संपर्क त्यांच्यासोबत साधू शकता. तर बघा मित्रांनो, फायनली पदाची पसंतीक्रम निवड करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्या संदर्भात एक प्रसिद्ध पत्रक आलेलं होतं. तर फायनली आता मुदतवाढ मिळालेली आहे. तर 19 आणि 23 ऑगस्टपर्यंत अशी मुदतवाढ आहे तीन परीक्षांसाठी, ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे मित्रांनो या प्रसिद्ध पत्रकाविषयी. जी महत्त्वाची माहिती आहे ती संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला नीटपणे समजून सांगितलेली आहे. मित्रांनो, आपलं ADB गुरुजी चॅनल टेलिग्राम चॅनलवर पण जॉईन होऊन जा, तिथेही महत्त्वाची माहिती टाकत असतो. आता हे प्रसिद्ध पत्रक जे आहे ते तिथे येणारच आहे टेलिग्रामवरती. ADB गुरुजी टेलिग्रामला जॉईन होऊन जा मित्रांनो. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाढली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.